जे काही हवंय ते झी फाय ऍप वर झी फाय ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. प्लीज हात सोडा माझा. तुम्ही इग्नोर का करताय मला? मनवास सकाळी जे झालं त्याने मला तुम्हाला किंवा तुमच्या बापांना हर्ट करायचं नव्हतं, त्यामुळे मला वाटतं मी माझ्या ठिकाणी योग्य. आता डिसिजन तुम्हाला घ्यायचा आहे, तुम्हाला तुमच्या बाबांच्या पासून उभं राहायचं आहे की माझ्या. राजवीर, एवढं सोपं नाही आहे. तुम्हाला वाटतंय का अवघड पण नाही आहे मला. बघा, डिसिजन तुमच्या हातात आहे आणि एवढा विचार करताय तर आय होप योग्य डिसिजन घ्याल. पण अजून त्यांनी डिसिजन घेतला नाही याचा अर्थ अजूनही त्या त्यांच्या बाबांचा विचार करताय. काही करून मनवानी लवकरात लवकर माझ्यापासून डिसिजन घेतला पाहिजे. आणि तसं चुकूनही नाही झालं ना मनवा, ते तुमच्यासाठी आणखी प्रॉब्लेमॅटिक ठरेल. चल, तू तयार हो बरं. पण काय झालं? आपण तुझ्या घरी जायचंय. खरंच नको, राजवीर चिडतील. नाही, मी तुझं काही ऐकणार नाही. आपण तुझ्या घरी जायचंय. मी माझी पर्स घेऊन येते. साहेब, काहीतरी करा, नाही तर समजा अंगाशी यायचं. ठीक आहे, मी करतो काहीतरी, पण तोपर्यंत एक गोष्ट लक्षात ठेव. हा तर निवृत्ती गाड्याचा मुलगा आहे ना, पण राजवीर सोबत काय करतोय? नक्की राग गेलाय तुझा? सांगितलं ना आता. बरं, ठीक आहे. बरं, मला सांग, त्या दिवशी नेमकं काय झालं होतं? तुझ्या आणि राजवीर मध्ये नेमकं काय घडलं होतं? कुठे गेले? मनवाच्या माहेरी गेले. मी नायगावला आले बाबांना भेटायला. शेवटी तुम्ही मला सोडून तुमच्या बाबांचीच निवड केली. तुम्हाला माहिती नाही तुम्ही केवढी मोठी चूक केली, पण आता काहीही करून मी तुम्हाला तुमच्या चुकीची जाणीव करून देणार आहे. तुम्ही फक्त मेहता आणि संशी फाईल शोधून ठेवा. दुपारी ड्रायव्हर येईल, त्याच्याकडे ते मला लागते. गाडी, याच गाडीबद्दल बाबा विचारत होते का? नाव काय त्या माणसाचं? कर्नल अजय सावंतराव. हे तर तुमचे सासरे ना साहेब? हो. म्हणजे काय तुला जमणार नाही का? नाही, जमेल ना साहेब. फाईल इथे काय करते म्हणून? तुम्ही आज मला म्हणालात ना मेहता अँड सन्सची फाईल काढून ठेवा, तेव्हा बाकीच्या फाईल्स बरोबर ही पण फाईल बाहेर काढली होती. आजच बाबांनी मला त्या मुलाबद्दल विचारलं होतं. काय विलास गाडे? अहो, तुम्ही त्या मुलाला भेटलेलात ना? तुम्हाला कसं माहित? मला माहित नाहीये, पण बाबांनी तुम्हाला बघितलं त्याच्या बरोबर. बोला. साहेब, काल रात्री देवळात चोरी झाली. काल उशिरापर्यंत रात्री कोणी तिकडे थांबलं होतं? काल रात्री निघताना कर्नल साहेब देवळात आले होते. चला, आपण मंदिरात जाऊन बघूया. जे काय बघायचं असेल ते इथूनच बघा. मी देवळाचे मुख्य ट्रस्टी राजवीर मोहिते पाटलांना बोलवलंय. नायगावच्या मंदिरात चोरी झाली आहे म्हणून नायगावला मंदिरात जाऊन येतो. अच्छा, ठीक आहे, मग मी पण येते. ठीक आहे, या खाली लवकर या, मी वाट बघतोय. पण एवढ्या रात्री तुम्ही तिकडे काय करत होता हे सांगून टाका ना सगळ्यांना. काय हे सांगताय ते खरं आहे का? जाधव, तुम्हाला खरंच माझ्यावर संशय म्हणून तुम्ही माझ्यावर आरोप लावताय का? कोणाच्या सांगण्यावरनं तुम्ही माझ्यावर आरोप लावताय? काय बोलताय तुम्ही? म्हणू तू यांना अजून नीट ओळखलेलं नाहीयेस, कारण तुझी शाळा बंद करायचं कारस्थान यांचंच होतं. तसंच हे सुद्धा कारस्थान रचलं गेलेलं असू शकत. तुम्ही लोक अजून गेला नाही? आम्ही आमच्या वकिलाची वाट बघतोय. अहो, ते आता आले तरी जामीन मिळणं मुश्किल आहे. मी विचार करत होते की बाबांची सुटका होईपर्यंत मी इथेच राहावं. तुमच्या नवऱ्याचा तिकडे एवढा अपमान झाला तरी तुम्हाला तिकडे राहावं असं वाटतंय तर काय बोलणार मी म्हणू? आई आई, तू प्लीज रडू नकोस. आई आई, प्लीज रडू नकोस, प्लीज. हे सगळं काय झालं म्हणू? कोर्टाला 2 दिवस सुट्टी आहे, त्यामुळे त्यांना नाही जामीन मिळू शकत, म्हणून त्यांना थांबावं लागतंय. आई प्लीज, शांतो प्लीज. म्हणून मला काहीच कळत नाही, त्यांची काहीच चूक नाहीये, मग त्यांना का शिक्षा होते म्हणू? आपण प्रयत्न करतोय ना. मला खूप काळजी वाटते त्यांची, ते एकटे कसं सावरणार आहेत सगळं.
हाय हे बघ, असं खचून नाही चालणार. आपल्याला माहितीये ना बाबांनी काही नाही केलंय. अगं तरी सुद्धा त्यांना का शिक्षा भोगावी लागते. आता तुला मी कसं समजवू म्हणजे तुला कळेल. आहे आई, आई प्लीज प्लीज शांत हो ना, नको रडू. प्लीज शांत हो, प्लीज. मनू ऐक ना, मनू मला त्यांना भेटायचंय. ग मला पण भेटायचं त्यांना. आपण उद्या जाऊया, नक्की जाऊया भेटायला. तुला माहितीये ना ते निर्दोष आहेत, ते कधीच काही चुकीचं काम करू शकत नाही. हो मला माहितीये, आणि म्हणूनच सांगते तू नको टेन्शन घेऊ. त्यांनी काही नाही केलंय ना, मग ते निर्दोष सुटणार आहे. मला खरंच काही कळत नाहीये ग. म्हणजे गावातल्या देवळातल्या देवीचे दागिने चोरीला काय जातात? आणि ज्या माणसाने गावासाठी एवढं सगळं केलंय त्याच्यावर चोरीचा अळका येतो. तू नको ना विचार करू या सगळ्याचा. का त्रास करून घेतेस? तू एकटी आहेस का? मी आहे, नितीश, राजवीर, आम्ही सगळे आहोत ना. तसं नाही ग, मला जास्त त्रास कसला होतोय माहितीये का? राजवीरने दिलेला जामीन याने नाकारला. तो जर का नाकारला नसताना तर आत्ता इथे आपल्या बरोबर असते ते. हे बघ, आता या सगळ्याचा विचार करून काहीच उपयोग होणार नाहीये. जे झालंय ते आपल्याला बदलता येणार आहे का? आता आपल्याकडे एकच पर्याय आहे, या परिस्थितीला धीराने सामोरं जायचं. मनवाचे बाबा चोरीच्या प्रकरणात अडकल्यामुळे ते गाड्याच्या प्रकरणात लक्ष नाही घालणार आता. ते बाहेर असणं माझ्यासाठी प्रॉब्लेमॅटिक होत. जेल ही त्यांच्यासाठी योग्य जागा नसली तरी त्यांनी माझ्याबद्दल चौकशा सुरू केल्या होत्या. त्याबद्दल त्यांना अद्दल करणं महत्वाचं होतं. बोला मनवा. तुम्ही झोपला नव्हता ना? तुमचे बाबा तिकडे जेल मध्ये असताना मी इकडे झोपणार आहे का मनवा? सगळं ठीक आहे ना? नाही राजवीर. आणि जामिनाचं काय झालं? त्यांना अजून 2 दिवस तरी जामीन नाही मिळू शकत. का? कोर्टाला 2 दिवस सुट्टी आहे. मायना यायला वेळ लागेल की आईशी बोलतायत. उभं राहिलो तर काही प्रॉब्लेम आहे का मनवा? बरं ठीक आहे, मी पटकन काहीतरी खायला करते ना तुमच्यासाठी. काय गरज नाही. काय झालंय राजवीर? ज्या घरात मला गुन्हेगार समजतात त्या घरचं पाणी सुद्धा नकोय मला. नको काळजी करू, आपण लवकरच सोबत येऊ. मला सांग, आदित्य घरी कसा वागतो? ग तो जरा विचित्रच, पण डोंट वरी, लवकरच मी त्याला माझ्या जाळ्यात ट्रॅप करेन. मधुरा, तू कोणाशी बोलतेस? चला, सगळी फळं तर घेऊन झाली. दादा हे घ्या. चला आता. थांबा. मनस रिपोर्ट. अजून काही मदत हवी आहे का? म्हणजे पैसे वगैरे? नाही नाही जी, तसं नाही. पर ह्या येळची अडचण जरा वेगळी आहे. कुठली? तिचं लग्न आपण 8 दिवसांनी करणार होतो ना, ते आपण जरा आधी करू शकतो का? आधी म्हणजे किती आधी? उद्या. मी काही माहिती काढली म्हणजे तू सुद्धा तुमचं ते काय इंटरनेट का काय म्हणतात त्याच्यावरून अजून माहिती काढू शकतोस. पण आपल्याकडे वेळ कमी,
म्हणून यापुढे तुझ्या मीनाक्षीवर जे काही उपचार व्हायचे ते मेंटल हॉस्पिटलमध्येच होतील. आणि जोवर ती बरी होत नाही तोपर्यंत ती तिथेच राहील.